बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। ग्रामदैवत प्रभुलिंग देवाच्या आशीर्वादानेच सिंदखेड गावच्या विकासाला गती प्राप्त झाल्याचं मत आमदार सुभाषबापू देशमुख यांनी व्यक्त केले। ते दक्षिण तालुक्यातील सिंदखेड येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सिंदखेड ते आहिरवाडी रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यापुढेही गावातील उर्वरित विकास कामे आपण लवकरच करू, गाव समृद्ध करू असे ते म्हणाले। यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, अण्णप्पा बाराचारी, हनुमंतराव कुलकर्णी, यतीन शहा यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी सरपंच काशीबाई भरमण्णा गावडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य मल्लम्मा स्वामी, सविता बिराजदार यांनी उपस्थित होते। सिंदखेड गावाला 9,50,00,000 रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। या विकास कामाला गती प्राप्त करण्यासाठी ग्रामदैवत प्रभुलिंग देवाचेच आशीर्वाद असल्याचं मत आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। तसेच नुकतेच झालेल्या विविध कार्यकारी सोसायटीचे नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मळेवाडी यांनी केले तर आभार जगदेव गवसणे यांनी मानले। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।